नमस्कार मी फरा खान साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे गणेशोत्सवासाठी इको फ्रेंडली डेकोरेशन आणि व्यवसाय संधी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत उत्सवी संस्थेचे संस्थापक नानासाहेब शेंकर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया सर आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर शेंकर सर आपल्यासोबत बसलेले आहेत आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया नानासाहेब शेणकर यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतलंय आणि त्यांनी नामवंत कलाकारांसोबत नाट्यसृष्टीमध्ये नेपथ्याची बाजू सांभाळली आहे तर विविध चित्रपटांसाठी सेट तयार करण्याचं कामही केलंय आणि थर्माकॉल पासून पर्यावरणाला होणाऱ्या समस्यांचा विचार करून दोन हजार एक साली स्वतःचा चालू कारखाना बंद केला आणि अथक परिश्रमातून पुठ्याचं मखर साकार केलंय पर्यावरणाला पूरक अशी इको फ्रेंडली कागदी मखर आणि त्यांचा वापर करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी त्यांच्या ते उत्सवी या संस्थेच्या वतीनं दरवर्षी प्रदर्शन देखील भरवलं जातं आणि आज आपल्याला या ठिकाणी ते सांगणार आहेत कशा पद्धतीनं गणेशोत्सवासाठी इको फ्रेंडली मखर आपण बनवू शकतो आणि त्यासोबतच याच्यामध्ये व्यवसायाच्या संधी नेमक्या काय काय आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही यासाठी ट्रेनिंग घेऊ शकता या सर्वांविषयी आपल्याला चर्चा करायची आहे चला तर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया खरं तर सर म्हणजे तुमच्या भरपूर ऐकलेलं आहे आणि आपल्या प्रेक्षकांना देखील ऐकण्याची जाणून घेण्याची इच्छा आहे मात्र सगळ्यात आधी आपण व्यवसायाविषयी बोलूयात तर हे जे ट्रेनिंग आहे तुम्ही खरं तर खूप छान मॉडेल्स या ठिकाणी आपल्याला दिसतायत मखर दिसतायेत तर हे ट्रेनिंग तुम्ही कशा पद्धतीने देताय गेले चाळीस वर्षे या क्षेत्रामधला अनुभव जमेल धरून समाजामध्ये कलाकार खूप मोठ्या प्रमाणात दडलेला असतो व्यक्तीमध्ये Oh. पण त्याला माहीत नसतं मी कलाकार mm -hmm. आहे आणि माझ्या ह्या क्षेत्रामध्ये काम करता करता मला अशी जाणीव झाली की एखाद्याला जर आपण त्याच्यातली कला जागत जागी केली तर mm -hmm. तो नक्की एक त्याचं स्वतःचं कर्तृत्व दाखवतो असे oh. माझ्याकडे जे वेळोवेळी लोक यायचे uh -huh. त्यांना ते मी दाखवत गेलो स्केचेस असो पर्स्पेक्टिव्ह असो अशा सगळ्या गोष्टी जेव्हा मी स्वतः ड्रॉ करायचं आणि लोक कतुवालाने बघायची मुलं बघायची आणि मग त्यांची इच्छा व्हायची की मला हे करायचंय अगदी सुरुवातीला थर्मोकोलच्या काळापासून आतापर्यंत हे जाणीव झाली ती मग हो। असे विचार केला की आपण एक चांगलंच ट्रेनिंग देऊया या थ्रीडी मॉडेल डी या कलाकृती आहेत आणि मग त्याच्यातून आम्ही हे एक ट्रेनिंगचं हे असे मॉडेल्स बनवली खूप छान खूप छान म्हणजे तर सध्या इको फ्रेंडलीचं जग आहे सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली करण्याकडे सगळ्यांचा कल असतो तर याच्यामध्ये दे मखर देखील आता इको फ्रेंडली होत चाललेल्या आहेत मूर्त्या देखील इको फ्रेंडली होत चाललेल्या आहेत तर हे जे ट्रेनिंग आहे सर ते कोण कोण घेऊ शकतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे ट्रेनिंगमध्ये खर तर कला ही लहान मुला लहानपणापासूनच असते जस जसं मोठा होत कला दूर जाते हो तर ट्रेनिंग सगळेच घेऊ शकतात अगदी ज्यांचे तरुण मुलं आहेत महिला बचत गट असतील त्यानंतर ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा सर्वांसाठी हे ट्रेनिंग आहे थोडक्यात काय की याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ट्रेनिंगमध्ये आलेल्या आहेत एक जागेचा एक आढावा घ्यावा लागतो त्याला कशा घड्या घालायच्या त्याच्यानंतर सजावटीचं समोरच्या व्यक्तीचा कल काय आहे कुठल्या मॉडेलकडे त्याला कुठली स्कीम हवी आहे ह्या सगळ्या गोष्टीच आम्ही बेसिक ट्रेनिंग देतो मग त्या मुलांना किंवा त्या महिलांना त्याची थोडी थोडी जाणीव होते आणि मग एकदा हे त्यांना आवडही निर्माण होते अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं आम्ही त्यांना हे ट्रेनिंग देत अच्छा म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की सध्या मखर हे सगळेच जण बनवतात पण घर सगळ्यांचं तेवढं नसतं काहींचं घर छोटं असतं काहींचं मोठं असतं आणि त्यानुसार जो काही आकारमान आहे त्यानुसार हे बनवले जातात आणि तुम्ही ट्रेनिंग देखील देताय त्याच्यामध्ये जे महिला आहेत किंवा मुलं आहेत आणि विशेषतः बचत गटातील महिला त्या देखील हे ट्रेनिंग घेऊ शकतात मात्र सर ह्या ट्रेनिंग घेतल्यानंतर या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत तर हे इको फ्रेंडली मकर आणि गणेशोत्सव एक गण गने, गणेशोत्सव खूप मोठा आहे अगदी जगभर साजरा होतो तो आणि इकडे खेडेपाड्यापर्यंत पूर्वीपासून आहे तो संधी तर खूपच मोठी आहे कारण प्रत्येकाला एक चांगली सजावट असते वर्षभर लोक गणेशोत्सवाची वाट बघत बसतात आणि त्यांना तो आनंद घ्यायचा असतो त्यासाठी ते, ते खर्च करायला तयार असतात पण त्यांना ते पूर्ण आज मिळत नाहीये अगदी खेड्यापासून तालुका असो जिल्हा पातळीवर असो अगदी शहरापर्यंत मिळत नाही ते त्यांना किंवा काही गोष्टी अशा आहेत की सहज साजरा करता येत नाही मग आम्ही काय केलं की संधी ही उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्यांदा त्यांना एक ट्रेनिंग देतो अच्छा आणि जेव्हा गणेशोत्सव साजरा करताना त्या घरातल्या लोकांना खूप आवडीनं ते सजावट करायची असते आणि मग त्याच्यासाठी हो, ही कलाकार हवे असतात ते आम्ही आता घडवतोय खरं अच्छा कलाकार तुम्ही या ठिकाणी घडवताय सर मात्र आणखी एक गोष्ट मी सुरुवातीला सांगितली ती म्हणजे तुमचा थर्माकोलचा कारखाना होता मात्र तो तुम्ही बंद करून एक वेगळी जी इको फ्रेंडली सजावट आहे ती बनवण्यामध्ये एक स्वतःचं आयुष्य घालवलेलं आहे प्रयत्न केलेले आहे तर त्याच्यासाठी इको फ्रेंडली डेकोरेशन बनवण्यासाठी किती काळ लागला थर्माकोलचा जेव्हा माझ्या शेतावर आमची पन्नास एकर जमीन आहे तिथे दोन एकराचा थर्मोकोलचा कारखाना लावला मी रोज तिथे खूप मोठ्या प्रमाणात थर्माकोल टाकायचे जाळायचे माझ्या गावातच जेव्हा प्रदूषण झालं जिथे आम्ही ओढ्यात पोयलो झरे काढले पाणी पिलो तिथेच आज मोठ्या प्रमाणात कचरा दिसू लागला आणि ते मी सहन करत गेलो पण जेव्हा मला जाणीव झाली की खूप झाले मग आपणच ज्या गोष्टी वाढवल्या त्या बंद करण्याचा आपणच प्रयत्न करूया आणि मग मी दोन हजार एक साली त्या बंद केला आणि पहिलं मग खूप प्रयत्न केले चटाया बांबू बारदान खूप प्रयत्न केले पण शेवटी रिसायकल पुठ्ठा पुठ्ठा ह्या सगळ्या गोष्टीमधून हे एक छानसं पर्याय मिळाला दोन हजार एकला आणि प्रसारमाध्यमांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली अगदी गाव खेड्यापर्यंत पोचवलं लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली प्लॅस्ट ऑफ पॅरिसची मूर्ती आणि थर्माकोलचं डेकोरेशन हे समीकरण होतं ते एकाएकी बदल झाला समाजामध्ये आणि मागणी वाढली मी अपुरा पडलो मग कुटुंब सामील झालं माझ्या बरोबरचे पन्नास सहकारी सामील झाले तरी अपुरं पडू लागलं मग आता काय करायचं तर लोक मागतायत आणि त्यांना मी देऊ शकत नाही खेडोपाड्यापर्यंत मग आयडिया सुचली की आपण हे छान मॉडेल बनवूया त्यांना ट्रेनिंग देऊया हु. आणि अशा प्रकारे लोक येऊ लागले मुलं येऊ लागले महिला बचत गट येऊ लागले आणि त्यांच्यासाठी माझ्या लालबागमधील बिल्डिंगमध्ये मोठं प्रदर्शन भरवलं आहे आणि मग तिथे ट्रेनिंग चालू आहे अगदी सोळा तास ट्रेनिंग चालू आहे खूप छान खूप छान या ट्रेनिंग विषयी बोलूयात सर खरं तर म्हणजे हे जे इको फ्रेंडली डेकोरेशन आहेत त्याचा बरेच जण लाभ घेताना दिसत ते खरेदी करताना देखील दिसत आणि जे काही खेड्यापाड्यातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही त्यामुळे तिथं देखील जे ट्रेनिंग सर देतायत आणि तिथल्या लोकांना हे अगदी सहजपणे करता येईल यासाठी ते प्रयत्न करताना दिसत मात्र सर हे इको फ्रेंडली डेकोरेशन जे आहे ते का पाव वापरावं पहिली गोष्ट पर्यावरणाचा राहस होत चाललाय हो अगदी ओढ्यांचे उकिरडे होत चाललेले आहेत थांबवायलाच पाहिजे आणि ती एक मला एक देण आहे की ते झळ माझ्या हातून घडलं गेलं त्याचं स्वागत झालं हो। आणि का करू नये पूर्वी गणपती होता मातीचाच होता पूर्वी कपड्याच्या सजावटी असायच्या पुठे वापरायची आणि ते एक आहे की थर्मोकोल आणि प्लॅस्टरवर गेलंय हो। आता ते परत वीस वर्षांनी परत त्याच्यामध्ये जा समाजामध्ये जागरूकता आली ते वापरावंच कारण हे पुट्याचं डेकोरेशन आहे ना हे घडी करून ठेवता येतं परत वापरता येतं अच्छा आणि ते खूप स्वस्त बनवलेलं आहे शिवाय घरासाठी तर आहेच पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते दुसरा पण वापरू शकतो परत अगदीच आणि आता मंडळही त्याच्यात सामील होत आहेत सगळे तेच मला विचारायचं खरं तर तुम्ही हे जे काही दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे ते घरगुती गणपतीसाठी आहे तर जे मंडळाचे किंवा सार्वजनिक गणपती आहेत त्यांच्यासाठी कोणते पर्याय आहेत सुरुवात केली होती घरगुती मंडळ घरगुती गणपती साठी पूर्वी कसं होतं नवसाचे गणपती होते पुढे ते हौशीचे झाले आज घरा घरामध्ये लहान मुलांसाठी गणपती बसवला हो जातो हाऊस म्हणून मित्रमंडळींना जमवायला ही गणपती गणपती हे आता एक आनंदाचा उत्सव झालेला आहे जगभर झालेला आहे आणि मंडळ तर त्याच्यात हिरिहिरी भाग घेऊ लागले जेव्हा मी घरातला साठी डेकोरेशन बनवलं इको फ्रेंडली तर मंडळ म्हटले आमच्यासाठी काहीतरी करा पण मोठाले स्टेज मोठाले बाप्पा आणि मग त्याला एक लिमिटेशन आहे पण एक आर्किटेक्चरल मधून शिक्षण झाल्यामुळे त्याच्यावर उपाय शोधले आणि आज मंडळांसाठी खूप मोठे मोठे सेट लावले अगदी वीस फुटाच्या मूर्तीसाठी सुद्धा पुठ्याचा पंचवीस फुटाचं देखाव हो उभा केला आम्ही मला सांगायला आनंद होईल तुम्हाला आता एक आम्ही सिद्धिविनायक जयपूर पॅलेस एक नवीनच डिझाईन बनवलं बारा फुटाचं सेट आहे तो अच्छा तो सेट प्लॅस्ट ऑफ पॅरिस मध्ये बनवला गेला तर चार पाच लाख रुपये खर्च आहे थर्माकोलमध्ये बनवला गे गेला तर दोन अडीच लाख रुपये खर्च आहे पण तो पुठ्यामध्ये मी अवघ्या पंचेचाळीस हजारात उभा केला आणि तो परत वापरू शकतात ते ग्रेट खूप छान आज त्याचं प्रदर्शन व्यापाऱ्यांसाठी म्हणा किंवा सगळ्या ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे खर तर मंडळांना खूप गरज आहे याची कारण त्यांच्याकडे वर्गणी येते पैसे असतात आणि त्यांना वाटते माझ्या बाप्पाची सजावट खूप चांगली असावी करणारे नाही आहेत आणि म्हणून त्यांनाही सुद्धा ह्या सार्वजनिक मंडळांसाठी ते सजावटी मोठ्या लावू शकतात वीस फुट बाय चाळीस फुटाचे स्टेज सजू शकतात ह्या मधून इतकी त्याच्या मागे आम्ही मेहनत घेतलेली गेले वीस वर्षे अथक परिश्रम घेतलेले आणि आज ते सक्सेस झालेत लोकांना आवडू लागलेत स्वस्त मिळू लागलेत काही मर्यादा आहेत त्याच्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय त्यांना ट्रेनिंग देत आहे आणि हे जे काही भक्कम आणि कमी खर्चामध्ये तुम्ही जे डेकोरेशन उभारतायत त्याच्याविषयी आपल्याला आणखी बोलायचंय मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम प्रगतीचा सा मंत्र मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा साम टी व्ही ब्रेक नंतर साम प्रगतीचा मंत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपला विषय आहे गणेशोत्सवासाठी इको फ्रेंडली डेकोरेशन आणि व्यवसायाची संधी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत नानासाहेब शेणकर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत सर मात्र आणखी एक प्रश्न तो म्हणजे ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही सांगितलं होतं की सार्वजनिक मंडळांसाठी तुम्ही अगदी पंचवीस फुटांचे डेकोरेशन देखील बनवताय तर हे डेकोरेशन कशा पद्धतीनं एवढं भक्कम आणि टिकाऊ आहे हे मू पाठ पुठ्यापासून जर समजा एखादा कागद आहे तो जर सरळ ठेवला तर तो पडतो पण तो दुमडला तर तो कडक उभा राहतो हे छोटस तंत्र वापरलेले आहे आणि एका शीटला दुसरं शीट दुसऱ्याला तिसरं दही सारखे आम्ही ते थरावर थर रचत गेलो आणि त्याचं जे रिपिटेशन आहे आपली जी हिंदू संस्कृती किंवा आपली जी मंदिरं आहेत किंवा जयपूर पॅलेस किंवा इकडचे बरेचसे असे मोटिव्स आहेत कलेचे त्याचा खुबीनं वापर केलेला आहे आणि पुठ्ठा आहे त्याला एक आकार दिलाय त्याला ठराविक ठिकाणी खाची दिलेत हो। त्याला घड्या कशा घालायच्या आणि एकमेक एकामेकांमध्ये कसे गुंतवायचे हे संपूर्ण त्या कलाकृतीमध्ये आहे पण नवीन व्यक्ती असेल ना तो घाबरतो पूर्वी नसत नव्हतं का थर्माकोल घाबरायचे पण आता घराघरात थर्माकोल तुटलं तरी जोडून जोडून ते सवय झाली हो। आणि हे पुठ्ठ्याचं हे सगळं नवीन आल्यामुळे साधारण व्यक्तीला वाटतं अरे हे जमेल का हा। उलट आहे पुठ्ठा जेव्हा सजावटीला ते डेकोरेशन गणपतीच्या बाजूला लावलं जातं तेव्हा तिथले ते अगरबत्ती असो किंवा निरंजन असो समयच्या उष्णतेमुळे ते आणखीन कडक राहतात अच्छा मुळात ते जाड पुट्यापासून आहे पण त्याचे जे खाचे आहेत त्याचे जे एकावर एक चढवण्यासाठी जे थर आहेत त्याच ट्रेनिंग खरं दिलं जात आणि सगळे एकमेकांना जोडल्यानंतर ते मग प्रचंड मोठं डेकोरेशन तयार होत निश्चितच म्हणजे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा मंडळांमध्ये मोठमोठे डेकोरेशन लावलेले असतात सजावट केलेली असते सर एक पॅकेज मला या ठिकाणी दिसतंय मॉडेल तर आहेतच पॅकेज आहे त्याविषयी काय सांगाल आता लहान मुलांना खर तर हे जे व्यापारी आहेत किंवा महिला बचत गट असो मुलं असो तर त्यांना हे छोट मॉडेल बनवलेले आहेत तर हे संपूर्ण मकर याच्यामध्ये याच्यामध्ये छानपैकी संदेश पण दिलेला आहे कि त्याच्यामध्ये नकाशा आहे आतमध्ये संदेश दिलेला आहे कालचे ओढे उद्याचे उकडे चला पुन्हा बनुया नितळ पाण्याचे जरे सामाजिक संदेश पण आहे आणि ही संपूर्ण कलाकृती त्यांना आम्ही शिकवतो अच्छा याच कलाकृती मोठ्या मंडळांसाठी पण बनवलेल्या आहेत म्हणजे जे आवश्यक वस्तू आहेत नकाशा आहे सगळं आहे सगळे पार्ट आहेत आणि मग छोट्या काहींकडे जागाच नसते ना व्यापारासाठी मुलांना व्यापार करायचा तर त्यांच्याकडे काय फार मोठ्या जागा नाही तर ते आपल्या घरात सुद्धा ठेवून मंडळांना दाखवून किंवा आपल्या परिसरामध्ये दाखवून भरपूर सजावटीची कामं घेऊ हो, शकतात अगदीच म्हणून हे छोटे छोटे मॉडेल बनवलेले आहेत शिवाय ह्या मॉडेलचा उपयोग आहे ना शाळांमधून खूप मोठ्या प्रमाणात होईल ज्या शाळेमध्ये हजार दोन हजार पाच हजार मुलं आहेत त्यांनाही सुद्धा याचे ट्रेनिंग ते देऊ शकतात आणि आजकाल काय झालंय की वाढदिवस असतात किंवा लग्न समारंभ असतात तर कुठले तरी प्लास्टिकची भांडी किंवा काहीतरी देण्यापेक्षा कला हो, या कलाकृती वाढदिवसाला मुलं वापरू लागलेली आहे अगदीच अगदीच म्हणजे या कलाकृतींचा वापर देखील करता येऊ शकतो सर मात्र एक समज म्हणा किंवा गैरसमज असा आहे की इको फ्रेंडली वस्तू वापरणं म्हणजे खूप महागड्या वस्तू वापरणं तर खरंच हे जे मखर आहेत ते महागडे आहेत का इको फ्रेंडली याच्या मागे खूप अभ्यास केला आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून पर्यावरणाचं तर मला काम करायचंच आहे आणि ती माग बनून चालणारच नाही हे पहिल्यापासून माझे ध्येयच होत त्याच्यामुळे माझी टीम चाळीस वर्षाचा अनुभव सबंध मटेरियलचा दांडगा अनुभव वापरात घेऊन प्रॉडक्शन ह्या सगळ्यांचा विचार करून आज आम्ही इतकी स्वस्त ही मकर बनवले आहेत की आज माझ्याकडे अभिप्रायाचे शंभरी बुक्स भरलेले आहेत प्रत्येकाने लिहिले स्वस्त मस्त चांगलं काही लोक म्हणतात आम्ही वापरलं आमच्या नातेवाईकांना दिलं फिरून परत आलेले म्हणजे आता ते लोकच स्वस्त आहे तो एक तो समज होता तो दूर झाला आपण या ठिकाणी हे मॉडेल्स बघतोय तर हे हाताळ म्हणजे कशा पद्धतीनं आपण हाताळू शकतो आता हे मॉडेल आहे हे याला सगळ्यांना खाच्या दिलेले आहेत आणि हे हे आहे हे सगळं याला सगळ्या घड्या घालून येते याचं पॅकेट असंच तयार होत हो याच्यामध्ये दोन फुटाचे तीन फुटाचे चार फुटाचे आणि सहज घडी घालून परत ठेवता येतात म्हणजे एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरू शकतो आपण एकदा घडी करून ठेवले आणि थर्माकोल तसं नव्हतं एक तर ते ठेवलं तर चार सहा महिने त्याला उंदीर खायचं मोठाले ते पॅकेट असायचे ठेवायला जागा नाही आणि ते जेव्हा गणपती जवळ येते तेव्हा ते जाते ते खाल्लेलं असतं जुळं झालेलं पण ते टाकणार कुठे विहिरीत नदीत नाही तर बिल्डिंगच्या मध्ये खर तर तो टाकण्याचा ता प्रश्न मोठा होता हुँ, आज आश्चर्य की खेडोपाड्यामध्ये सगळीकडे थर्माकोल झाला होता पण हे मॉडेल इतके सुंदर भक्कम टिकाऊ आणि स्वस्त बनवल्यामुळे आज खूप मागणी आहे खेडोपाड्यातून इतकंच नाही तर परदेशातून सुद्धा आहे अगदी लॉस अँजेलिस पासून तर चायना जपानपर्यंत लोक मागत वा खूप छान आणि मला वाटतं की आपला हा जो कार्यक्रम आहे बघणारे सगळेजण त्यांना देखील हे हवं असेल तर हे जे मॉडेल्स आहेत किंवा मखर आहेत कुठे अवेलेबल आहेत हे तर लालबागला माझ्या सोसायटीमध्ये मा खूप मोठं प्रदर्शन लावले आणि जे लोक आजपर्यंत ट्रेनिंग घेऊन गेले ते उत्साहानं त्यांनी आपापल्या शहरात गावात चालू केलेत प्रदर्शन भरवायची काम, आणि मला वाटते ऑनलाईन पण हे मिळत आहेत म्हणजे ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात कारण आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे ज्यांना हे मखर ऑर्डर करायचे असतील त्यांच्यासाठी इथं नंबर दिलेले आहेत वेबसाईट दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता सर आणखी एक प्रश्न म्हणजे खरं तर तुम्ही हे विकताय पण तुम्ही हेही सांगितलंय की लोकांपर्यंत हे पोहोचू शकलेलं नाही किंवा खेडेगावापर्यंत पोहोचू शकलेलं नाही आणि त्यासाठी तुम्ही ट्रेनिंग देत तर हे ट्रेनिंग एकंदरीतच किती दिवसांचं असतं तसं चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे अरेंजमेंट केलेली आहे मोठाले तिथे ट्रेनिंगचं अरेंजमेंट करून ॲनिमेशन्स पहिल्यांदा तर याच्यासाठी आम्ही खूप खर्च केला आहे सगळे सगळ्या कलाकृतींचे ॲनिमेशन यूट्यूबवर आहेत शिवाय ज्यांना प्रॅक्टिकल जोडायचे उभे करायचे दहा फूट पंधरा फूट तर त्या आमच्या प्रदर्शनात लालबागला तिथे ट्रेनिंग चालू ठेवलेले आमचे जे कलाकार आहेत कारिगर आहेत ते सगळ्या मुलांना महिलांना अगदी शाळेतील मुलं सुद्धा येतात मोठ्या प्रमाणात मुलं येतात व्यापाऱ्यांना सुद्धा थोडस अवघड जातं तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ट्रेनिंग ठेवलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय एक दुस एक, एक पाठ दुसऱ्याला कसा जोडायचं आणि ती जोडण्याची जी आयडिया आहे ती खरी त्या ठिकाणी शिकवली जाते जेव्हा पुठ्याला आकार येतो ना त्याच्यामध्ये खूप ताकद निर्माण होते आणि मग सहज ते उभं राहतं आणि मग त्यांना खूप आनंद होतो अरे इतकं सोपं आहे अशा प्रकारे त्यांच्या प्रतिक्रिया आणि ट्रेनिंग दिलं जेव्हा हुतकरू मुलांना व्यवसाय करायचं त्यांच्याकडे जेव्हा डेकोरेशन लावायला गेलं त्यांचं खूप कौतुक होऊ लागलं अरे आमच्या घरात छान डेकोरेशन बनवून दिलं एक उत्साह वाढलेला आहे सगळीकडे हो अगदीच अगदीच सर शेवटचे एक दोन मिनिट आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल काय आवाहन कराल प्रेक्षकांसाठी मी तर म्हणेन की पुढचं जे आयुष्य आहे हे खरं साठी वापरावं हो। अगदीच कारण खूप प्रदूषण होत चाललं हे नाही थांबवलं तर कोण थांबवणार अगदीच आपल्याच हातात येणे आणि बाप्पा तर एक मोठा उत्सव आहे त्याच्या माध्यमातून आपण ही पुठ्ठ्याची मकर वापरा कपड्यांचे डेकोरेशन बनवा पण ते जे थर्माकोल त्याच्यावर आता बंदीच घातलेली म्हणायला हो हो। तर ते बंद करूया आणि पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाला वाचूया निसर्ग वाचला तरच आपण वाचू आणि सगळ्यांनी या मी माझे वयवर्ष पासष्ट सोळा तास काम करतो खूप छान माझं कुटुंब आहे बरोबर तर सगळ्यांनी या मी सगळ्यांचं स्वागत करेल निश्चितच सर तुम्हाला म्हणजे तर तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे स्वतः नुकसान सहन करून तर आता हा व्यवसाय म्हणजे बऱ्याच ठिकाणी पोहोचलेला आहे तुम्ही सांगितलं तसं देश विदेशात पोहोचला सुरुवातीला खूप नुकसान झालं थर्मोकोलचा कारखाना बंद केला तर ते बऱ्याच लोकांना वाटलं बरोबर नाहीये पण म्हटलं नाही जिथं माझ्या माझ्या सृष्टीला अडचण ती का नको करूया हो खूप विरोध झाला पण नंतर स्वागत झालं हु. आणि कलाकृतीसाठी एक एक मॉडेल बनवायला सहा सहा महिने घालवले मी अच्छा माझं सोसायटीचं बिल्डिंग बनवायला हु. मी सहा दिवस नाही दिले पण एक एक मॉडेलला सहा सहा महिने घालवले दहा हु. दहा वीस वीस कलाकार घेऊन ह्या कलाकृती बनवल्यात लोकांना आवडल्यात लोकांनी स्वागत केलं आणि खूप पाहिजे आता हो। हो, प्रसार माध्यमांनी याला इतकं डोक्यावर घेतलं ना अगदी खेड्यापर्यंत पोहोचवले पण ते हो, अवेलेबल होत नाही म्हणून हा निश्चितच मोठ्या प्रमाणात लोकांना शिक्षण देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे अगदी बरोबर सर तुम्ही खूप छान काम करताय साम टी व्हीच्या देखील खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खरंच ज्यांना हे मॉडेल विकत घ्यायचे असतील त्यांच्यासाठी इथं वेबसाईट दिलेली आहे नंबर दिलेले आहेत आणि ज्यांना स्वतः शिकून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी किंवा घरात म्हणजे स्वतःच्या घरात देखील हे मखर बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याशिवाय तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी देखील ट्रेनिंग घेऊ शकता त्यासाठी देखील इथं नंबर दिलेले आहेत त्याच्यावर नक्की संपर्क करा आणि याचा लाभ घ्या आणि चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता सर तुम्ही इथे था आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आपणही मोठी संधी दिली त्याबद्दल साम टी मी खूप खूप आभारी आणि यासोबतच आजच्या आपल्या साम प्रगतीचा सा मंत्रामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही